मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासूनच आम्ही विधानसभेची रणनीती आखली होती. लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाने माघार घेतला आणि जास्तीत जास्त जागा रिपब्लिकनला देण्यात याव्या अशा प्रकारचं मत मी तेव्हा मांडलं, त्यांनी कबूली केलं. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रफुल्लभाई पटेलांची माझी चर्चा झाली, बळवंतभाऊंचं त्यांचं बोलणंही करून दिलं होतं मी टेलिफोनवरती. आम्ही प्रामाणिकपणा दाखवला, आघाडीची सीट निवडून आणली. आज आम्हाला जेव्हा जास्तीत जास्त जागा मिळण्याची वेळ येत आहे तेव्हा ते नकारात्मक भूमिका घेत आहेत. अचलपूर आणि दर्यापूर हे आम्हाला पाहिजेच अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवली आणि 8 जागा आम्ही त्यांच्याकडून उर्वरित मागितल्या. त्यांच्याकडून फारसा काहीही चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी काल आमची परत चर्चा झाली, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सगळेजण होते. चर्चा झाली की आम्ही तुम्हाला दर्यापूर दिलेली आहे आणि तिथे तुम्ही स्वतः लढा. मी म्हटलं मला आता आज तिळा सोडवायचा आहे, तुम्ही मला दर्यापूर दिली ना, मी घेतली आणि मी बळवंत वानखेडे यांना दिलेली आहे. राहिला अचलपूरचा प्रश्न, अचलपूरच्या एका प्रश्नासाठी आपण आघाडी तोडू नये, मी पण लढतो, बबलूला सुद्धा लढू द्या, कोणाची ताकद आहे ते बघेल. उर्वरित 286 जागामध्ये मी तुम्हाला मदत करेल. मला पाडण्यासाठी तुम्ही बिलकुल सगळेजण येऊ शकता, बबलूच्या प्रचाराला येऊ शकता, माझी नाराजगी राहणार नाही. तर अशा प्रकारचा प्रस्ताव मी त्यांच्याकडे काल ठेवला. मी वाट बघतो आहे पण मला वाटतं मी बराच झुकलेला आहे, याच्यापेक्षा झुकणं मला शक्य होणार नाही. मी उमेदवारी अर्ज 3 तारखेला साधारणतः 12-1 वाजेपर्यंत टाकेल. मोतीमंगल कार्यालय येथे आमची सभा होईल, त्या सभेनंतर मी तिथून फॉर्म भरायला जाईल. तुटली नाही, कदाचित हा प्रस्ताव जर त्यांना मान्य झाला काही हरकत नाही ना, ते भरतील ना. पण प्रश्न असा आहे की बबलू आणि मी दोघे उभे राहतील ना, पण बाकीच्या ठिकाणी ते प्रचार करतील, मग आमच्या बळवंत वानखेडेसाठी ते प्रचार करतील. असं झालेलं आहे, बरेच ठिकाणी झालेलं आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आजची नाही, या जेव्हापासून संविधान स्थापन झालं असं अनेक वेळा प्रत्येक निवडणुकामध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेलं आहे. यात नवीन काहीच नाही आहे, दादासाहेबांच्या काळातही झालं, दादासाहेब गायकवाड यांच्या काळात झालं आहे. हे नुकसान काँग्रेस पक्षाला समजायला पाहिजे, डॉक्टर राजेंद्र गवईला नाही.